हाय फ्रेंड्स, घर आणि टीममध्ये आज आपण बनवणार आहोत उपवासासाठी खास मस्त अशी आमटी। चला तर मग बघूया ही आमटी कशी बनवायची ते। तर सगळ्यात आधी एका भांड्यामध्ये एक मोठा चमचा तेल घेतलंय। तेल अगदी व्यवस्थित गरम होऊ द्यायचं। आता तेल छान गरम झालं की याच्यात आपल्याला थोडंसं जिरं घालायचं आहे। तर इथे मी एक चमचा जिरं घातलं आहे। जिरं अगदी व्यवस्थित तडतडू द्यायचं। त्यानंतर याच्यात घालायचं आहे आपल्याला एक चमचा लाल तिखट। तर लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकतात। आता लाल तिखट घातल्यानंतर लगेचच याच्यात आपल्याला पाणी घालायचं आहे, नाहीतर हे लाल तिखट करपण्याची शक्यता असते। तर इथे मी साधारण 2 ते 2.5 ग्लास पाणी घातलं आहे। तुम्हाला जेवढी आमटी पाहिजे त्या अंदाजानुसार तुम्ही याच्यात पाणी घालू शकता। यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मीठ घातल्यानंतर ही आमटी आपल्याला अगदी व्यवस्थित उकळू द्यायची आहे। तरी हाय फ्लेमवर उकळली तरी चालते। तर आता ही आमटी इथे उकळते, तोपर्यंत तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतच बेल बटन दाबा, म्हणजे मी ज्या नवनवीन रेसिपीज अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये मिळेल। तर इथे तुम्ही बघू शकतात आपल्या आमटीला आता उकळ फुटली आणि ही आमटी अगदी छान उकळू द्यायची। तर आता ही आमटी ह्याप्रमाणे अगदी खळखळ उकळली की मग ह्याच्यात आपल्याला दाण्याचा कूट घालायचा आहे। तर मी इथे साधारण 1 वाटी दाण्याचा कूट घेतला आहे। ह्या आमटीसाठी दाण्याचा कूट थोडासा जास्त लागतो। आता ह्यानंतर याच्यात आपल्याला आमसूल घालायचं आहे। तर मी इथे 2 छोटे आमसुलाचे तुकडे घातले। तर आंबटपणा येण्यासाठी इथे आपण आमसूल घातला आहे, याच्या ऐवजी तुम्ही चिंच पण घालू शकता। तर आता याच्यात आपल्याला गूळ घालायचं आहे। तर इथे मी 1/2 वाटी गूळ घातला आहे। गूळ पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकतात। काही लोकांना कमी गोड आवडते, काही लोकांना जास्त गोड आवडते, तर त्यानुसार तुम्ही गुळाची क्वांटिटी हे ॲडजस्ट करू शकता। तर आता गूळ घातल्यानंतर ही आमटी आपल्याला अगदी व्यवस्थित 10 ते 15 मिनटं उकळू द्यायची आहे। ही थोडीशी घट्ट होईपर्यंत आपल्याला उकळायची आहे। तर इथे तुम्ही बघू शकतात आपली आमटी आता छान उकळली आहे, तिला मस्त सुंदर लाल असा कलर आला आहे। तर ही आमटी तुम्ही वरईसोबत म्हणजेच भगरसोबत खाऊ शकतात, ही खूप छान लागते। तर मग तुम्ही पण ही आमटी नक्की बनवून बघा। पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीसोबत।